आज जर आपण बघितलं तर ह्या असलेल्या आदिवासी पाड्यामध्ये यांना कातकरी समाज असेल, पारधी समाज असेल, अनेक लोकांना जमीन नसल्यामुळे अडचण निर्माण होते. मागे आपली पॉलिसी ठरली होती की या लोकांना राहण्यासाठी किंवा चार गुंठे जागा तरी वनविभागाच्या हद्दीच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या माध्यमातून त्यांना कायम वास्तव्य करण्यासाठी करण्याच्या बाबतीमधला कायदा करणं गरजेचं आहे. जो काही शशिकांतजींनी मांडला हे खरंच आहे की विशेषतः आपल्याकडे आदिवासी समाजातील ज्या आदिम जमाती आहेत, विशेषतः तीन ज्या प्रमुख आदिम जमाती आहेत, यांच्यातलं मागासलेपण अधिक आहे आणि विशेषतः भूमिहीन आहेत, राहायला घर नाहीये. आणि म्हणून मी सांगितलं निश्चितपणे आता माननीय राष्ट्रपती महोदया देखील आल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांच्याशी देखील आमची चर्चा झाली. आदिम जमातीच्या संदर्भात आपण त्याचा सेन्सस देखील केलेला आहे. साधारण कुठल्या तालुक्यामध्ये किती लोक आहेत त्याचा एक ठोक अंदाज देखील आपल्याकडे आहे. आणि म्हणून आज या लक्षवेधीच्या निमित्ताने ही चर्चा जरी होम विभागाशी संबंधित असली तरी मी या ठिकाणी या सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की आदिम जमातीचे जे आमचे लोक आहेत यांना घर तयार करून देण्याकरता त्यांच्याकडे जमीन नसल्यामुळे एकतर वन विभागाची जमीन उपलब्ध असेल तर ती त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल आणि नसेल तर त्यांना घराकरता विशेष योजना तयार करून जमीन खरेदी करता निधी उपलब्ध करून देण्यात येईल, जेणेकरून ज्यांच्याकडे घर नाही आणि जमीनही नाही, ज्यांना कुठल्याही आवास योजनेचा फायदा मिळत नाही कारण जमीन नाहीये, यांना विशेषत्वाने जमीन खरेदी करून देण्यात येईल आणि त्या ठिकाणी आपल्या योजनेच्या अंतर्गत त्यांना घर बांधून देण्यात येईल. दुसरं, अशा प्रकारचे जे आयडेंटिफाईड लोक आहेत हे अनेक वेळा स्थलांतरित मजूर म्हणून काम करतात, त्यामुळे त्यांचं आयडेंटिफिकेशन करून त्यांना स्थलांतरित व्हावं लागू नये याकरता विशेष योजना ही तयार करण्यात येईल. त्याच ठिकाणी त्यांना रोजगार मिळाला पाहिजे या संदर्भातली योजना देखील तयार करण्यात येईल. त्यामुळे जे आपले प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत किंवा आदिम जमाती आहेत यांच्याकरता सरकार एक ऑल इन्क्लुझिव्ह अशा प्रकारची नवीन योजना ही लवकरच जाहीर करेल. आपल्याकडे दुर्बान विभाग असा आहे की ट्रायबल एरिया तोडायचा मोडायचा आणि त्यांना परागंदा करायचा आणि ते मतदारसंघ ओपन करायचे, हे आपण सगळ्यांनी केलेलं आहे, तर त्याबद्दल शासन काय कारवाई करत नाही? निश्चित माननीय कपिल पाटील साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे, म्हणूनच ज्यावेळेस याही प्रश्नाच्या खोलात मी जात होतो आणि यापूर्वी देखील ज्या काही चर्चा झाल्या त्यात असं लक्षात आलं की आदिम जमातीकरता स्पेशल ॲक्शन प्लॅन तयार केल्याशिवाय आज काय होतं आहे की आपण आदिवासी समाजाकरता स्पेशल ॲक्शन प्लॅन आहे, आदिम जमातीकरता काही योजना आहे, पण आपला एक फोकस प्लॅन त्याकरता नाही आहे. आणि म्हणून मग रायगड जिल्ह्यात असतील, विदर्भात असतील किंवा उत्तर महाराष्ट्रात असतील, विशेषतः ज्या तीन जमाती मोठ्या प्रमाणात आदिम जमातीमध्ये आहेत यांची सर्वदूर परिस्थिती तशीच आहे. आणि म्हणून या संदर्भातला एक फोकस्ड ॲक्शन प्लॅन आम्ही तयार करणार आहोत. ज्या ॲक्शन प्लॅनमध्ये त्यांच्याकरता राहण्याची व्यवस्था असेल, रोजगाराची व्यवस्था असेल, शिक्षणाची व्यवस्था असेल, अशा सगळ्या गोष्टींचा एक इन्क्लुझिव्ह प्लॅन हा आम्ही तयार करू आणि लवकरच त्याला मंत्रिमंडळापुढे नेऊन मान्यता देऊ. की ज्याप्रमाणे आदिवासी जमात असते त्याचप्रमाणे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आणि भटक्या जमातीमध्ये देखील त्या देखील ट्राईब्सच आहेत, त्या देखील त्यांचा देखील विकास झाला नाही, ते देखील बुजरे आहेत, ते देखील आरोग्यापासून शिक्षणापासून कोसो मैल दूर आहेत, अशा सुद्धा घटकांना त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनमध्ये समाविष्ट करणार. माननीय शिंदेसाहेब, हा जो प्लॅन आपण तयार करतोय हा स्पेसिफिक आदिम जमातींकरता करतोय, मात्र त्याचवेळी आपण जी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे त्या संदर्भात यावेळच्या अर्थसंकल्पामध्येच आपण ज्या भटक्या आणि विमुक्त जमाती आहेत यांच्याकरता घरांचा प्लॅन मांडलेला आहे, वाड्या वस्त्यांची कनेक्टिव्हिटी आपण मांडलेली आहे, शिक्षणाच्या संदर्भातल्या सोयी आपण त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत, त्यामुळे तो एक वेगळा प्लॅन आपण तयार केलेलाच आहे. त्यामुळे जे काही भटक्या आणि विमुक्त अशा प्रकारच्या जाती आणि जमाती असतील त्यांचा एक वेगळा प्लॅन आहे जो आपण इम्प्लिमेंट करतो. हा स्पेसिफिकली प्लॅन आपल्याला आदिम जमातींकरता करावा लागेल, कारण आदिवासी समाजामध्येही या आदिम जमाती
याला आपण पीव्हीटीजी म्हणतो, म्हणजे आदिवासी समाजात मागासले पण आहे पण त्यातही अधिक मागासलेले अशा प्रकारचे या आदिम जमाती आहेत, आणि म्हणून त्याचा एक फोकस्ड प्लॅन हा आपण त्या ठिकाणी तयार करणार. आणि दुसरं मी जे सांगितलं की आपल्याला फोकस्ड प्लॅन तयार याकरताच करायचं आहे की आज आदिवासी समाजाकरता अनेक योजना आपण सुरू केल्या आहेत पण या योजनांचा फायदा हा पीव्हीटीजीला होत नाही आहे, हा आदिम जमातींना होत नाही आहे, कारण त्यांचं मागासले पण अधिक आहे. त्याच्यामुळे सगळे निकष दूर करून, म्हणजे ज्या ज्या अडचणी आदिवासी उपयोजना किंवा वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता जे जे काही अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी दूर करून आपल्याला फोकस प्लॅन तयार करावा लागेल, त्याकरता आवश्यक त्या सगळ्या शिथिलता यात दिल्या जातात. मला असं वाटतं थोडंसं की परिस्थितीजन्य पुराव्यावर जेव्हा आपण अवलंबून असतो तर आपण जसं ती अर्धवार्षिक परिषदेमध्ये सुंदर असं सूचना त्यांना दिलेल्या आहेत वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा, तर कुठे सीसीटीव्ही सापडले किंवा हे सगळेच कोळसा मिटभट्टीवरची पहिली घटना नाहीये बऱ्याच ठिकाणी, तर कामगार विभाग पण अत्यंत दुर्बल आहे, त्यांच्याकडे नोंदणी नसते कुठले कामगार कुठले आलेले आहेत ते, आणि पोलिसांचा त्यांचा समन्वय असला की इतक्या इतक्या वीटभट्ट्या आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये, तर थोडंसं निगराणी व्यवस्थित होऊ शकेल तर त्याचा आपण जरूर विचार कराल का असं मला विनंती करायची वाटतं. सभापती महोदय, आपण जी सूचना केली आहे आणि हे खरंच आहे, म्हणूनच आता जी अर्धवार्षिक परिषद झाली त्याच्यामध्ये FIR संदर्भात देखील आम्ही चर्चा केली आहे, आणि आपल्याकडे FIR लिहिण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्येही काही बदल करावे लागतील, कारण आता कोर्टाचे काही निर्णय, त्यानंतर नव्या पद्धतीनं आता आपल्याकडे टेक्निकल एव्हिडन्स येतो, लीगल एव्हिडन्स येतो, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून FIR लिहिण्याची जी पद्धत आहे ती देखील बदलली पाहिजे. या संदर्भात जी आपली प्रशिक्षण अकॅडमी आहे त्यांना आपण ही जबाबदारी दिली आहे की त्यांनी आता FIR लिहिण्याच्या संदर्भात नव्याने नीट प्रशिक्षण दिलं पाहिजे, आणि आताचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे लूपहोल्स लक्षात आले आहेत ते दूर करण्याच्या संदर्भातलं काम आपण करू. आणि दुसरी सूचना आपण जी दिली तर जरूर अशा संदर्भात पोलिसांनाही सेन्सिटाईज करण्यात येईल आणि लेबर विभागालाही सेन्सिटाईज करण्यात येईल, जेणेकरून वीटभट्ट्या असतील किंवा जिथे निवासी मोठ्या प्रमाणात निवासी लेबर जातात त्या ठिकाणचं त्यांचं रजिस्ट्रेशन आणि त्यांची व्यवस्था या दोन्ही गोष्टीकडे लक्ष द्यायला सांगण्यात. धन्यवाद.